Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सर्व स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात वाढती वाहतुकीची कोंडी. इचलकरंजी शहरामध्ये वाढती वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन ट्रक अवजड वाहन बंदी घालून ट्रक गल्ली बोळामध्ये न फिरवता ट्रान्सपोर्टवर भरणं किंवा उतरवणं असं करणं गरजेचं झालं आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव चाललेला आहे हे लक्षात घेऊन इचलकरंजी शहरामध्ये परराज्यातून 150 ते 200 पर्यंत टँक ड्रायव्हर गल्ली बोळामध्ये बास्के किंवा इतर माल भरणं उतरवणं करत असतात. ट्रक ड्रायव्हर कितीतरी जणांच्या संपर्कात जाण्याची शक्यता दाट असते. त्या अनुषंगानं इचलकरंजीत येणारे सर्व ट्रक ट्रान्सपोर्टवर थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर सुटेलच, पण नव्याने वाढत चाललेल्या कोरोना महामारी रोगापासून वाचता येईल असे आशयाचं निवेदन नुकतंच देण्यात आलं. निवेदनामध्ये उपस्थित मान्यवर माननीय श्री अलका स्वामी नगराध्यक्ष इचलकरंजी, त्याचबरोबर नगरपालिका मुख्य अधिकारी शरद पाटील, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मदन कारंडे साहेब, नगरसेवक सागर चाळके, नगरसेवक मोरबाळे, नगरसेवक बावजकर आणि इचलकरंजी राष्ट्रवादी कामगार संघटना अध्यक्ष मिश्रीलाल जाजू, चालक मालक टेम्पो कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव, माथाडी युनियन अध्यक्ष बाळासाहेब लाखे, संपर्क प्रमुख सातप्पा आत्मापुरे, गाठी युनियन अध्यक्ष व संघटना संस्थापक उपाध्यक्ष इसाक आवळे, साइजिंग टेम्पो अध्यक्ष रसूल सय्यद, संस्थापक कार्याध्यक्ष सुरेश साळुंके, आईसर ट्रक युनियन अध्यक्ष व संघटना आधारस्तंभ प्रभू काकनकी, पत्रकार अनवर मुल्ला सह पाहत रहा. पत्रकार अनवर मुल्ला, तज्ञ संचालक गाठी युनियन, उपाध्यक्ष अब्राहम भोसले, तानाजी माने, माथाडी युनियन संचालक दिलीप नंदन वाडे, अर्जुन देसाई, सामाजिक कार्यकर्ते विजय रवंदे साहेब, मित्र परिवार तसेच इतर टेम्पो धारक आणि पदाधिकारी वर्ग उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी अनवर मुल्ला सह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज 9 एक शोध सत्यासाठी.